हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लो वन्स ओन ट्रम्पेट या इडियमचा वाक्यामध्ये वापर कशावर करायचा आणि याचा अर्थ काय घेतला जातो. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट या इडियमचा अर्थ घेतला जातो टू टॉक अबाउट वन सेल्फ और वन्स अचीवमेंट, म्हणजेच काय स्वतःचं गुणगान गाणे किंवा स्वतःचं कौतुक करणे असा आपण मराठीमध्ये याचा अर्थ घेत असतो. आणि याच्यामध्ये जे वन्स आहे या वन्सच्या जागेवर आपण पॉझिटिव्ह प्रोनाऊन यूज करत असतो, जसं की माय, हीज, हर, युअर अशा पद्धतीचे आपण पॉझिटिव्ह प्रोनाऊन इथे यूज करत असतो. तर कशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये यूज करू शकतो बघा. वाक्य असं आहे, पंकज स्पेंड द होल इव्हनिंग ब्लोईंग हिज ओन ट्रम्पेट. अशा पद्धतीने वाक्य आहे. याच्यामध्ये काय लिहिलं आहे, पंकज स्पेंड द होल इव्हनिंग, म्हणजे पंकजनं पूर्ण संध्याकाळ घालवली कशासाठी, ब्लोईंग हिज ओन ट्रम्पेट म्हणजेच काय स्वतःचं गुणगान गाण्यामध्ये स्वतःचं कौतुक करण्यामध्ये पूर्ण इव्हनिंग पूर्ण संध्याकाळ त्यानं घालवली असा याचा अर्थ होतो. स्वतःचं कौतुक करणे म्हणजेच काय, मी एवढं कमवलं, मी तेवढं कमवलं, मला लोक एवढा मान देतात, तेवढा मान देतात, हे असं काय स्वतःचं स्वतः गुणगान गाणे स्वतःचं कौतुक करणे असा याचा आपण अर्थ घेत असतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर एसपी इंग्लिश क्लास ऑनलाईनच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याच्यासमोर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुमचा कुठलाही नवीन व्हिडिओ मिस होणार नाही.